दागिन्याची खरी समज कोणाला आहे, पुअर फॅमिलीला आहे का रिच फॅमिलीला आहे, म्हणजे सामान्य कुटुंबाला आहे का भरभराटीनं पैसे दागिने आहेत त्यांच्याकडे आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये तीच जाणून घेऊया, दोन्ही कुटुंबामधले फरक काय आणि दोन्हीची मानसिकता काय। नमस्कार, जय महाराष्ट्र। तुम्ही बघता राजकदम यूट्यूब चॅनल। या चॅनलला तुम्ही आत्ता सबस्क्राईब करून टाका, बेल आयकॉनची घंटी ऑलमध्ये वाजवा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। कारण हा सगळ्यात आधी आपण चर्चा करूया जी ज्यांच्याकडे दागिने खरेदी करण्यासाठी पैसे भरपूर आहेत किंवा ज्यांच्याकडे दागिने भरपूर आहेत, मग त्यांच्याकडे दोन कारणं असतात दागिने खरेदी करण्यासाठी। ती दोन कारण कोणते असतात ते समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ खास आहे। आणि दुसरा मुद्दा, ज्यांच्याकडं जुळवी चांदीची खरेदी करण्याकडे पण पैसे नसतात, त्यांची मानसिकता काय असते, त्यांची परिस्थिती काय असते, ती सुद्धा समजून घेणं गरजेचं असतं। सगळ्यात आधी आपण चर्चा करूया ज्यांच्याकडे दागिने खरेदी करायची ताकद आहे, ज्यांच्याकडे भरभरून दागिने आहेत सोन्यांचे, पण डुप्लिकेट दागिने खरेदी करताना त्यांची दोन प्रकारची मानसिकता असतील, दोन गरजा असतात। पहिली गरज असते आपल्याकडं सोनं भरपूर आहे परंतु आपण लॉकरमध्ये ठेवलेलं आहे, त्या कारणानं आम्ही मार्केटमध्ये जातो किंवा ऑनलाईन बाईंग करतो, परचेसिंग करतो आणि डुप्लिकेट दागिने खरेदी करतो। दुसरा जी मुद्दा असतो चोरीची भीती, त्या भीतीनं सुद्धा सोन्याला पर्याय म्हणून 1 ग्रॅम किंवा इमिटेशन दागिना आपण खरेदी करतो। पण त्यांची मानसिकता एक कशा पद्धतीची असते, समजा एखादा ज्यांच्याकडे भरपूरून सोनं आहे त्यांना डुप्लिकेट दागिने खरेदी करताना त्यांच्यात एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांच्या तोंडी नेहमीच निघती आणि ती बोलत असतात की दागिना वळकून येतो बरं का, जी थोडक्यात त्या दागिन्याला दागिना जी उपाधी सामान्य कुटुंब देतो ती काय देतो ते सुद्धा मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ही झाला मुद्दा रिच लोकांची कारणं दागिने का खरेदी करतात आणि त्याच्यामागची त्यांची कारणं किंवा ह्याला वळकून येतं अशा पद्धतीचं। आता आपण जाऊया जी कुटुंब सामान्य आहे, ज्याच्याकडं जुडवी खरेदी करण्याची पण पैसे नसतात, त्यांच्यासाठी डुप्लिकेट दागिनाज म्हणजे सोनं, कारण त्यांच्याकडं 4 वाटी या 2 मणी अशा पद्धतीसुद्धा पैसे खरेदी करायचे पैसे नसतात, त्या कारणानं ती नेहमीच डुप्लिकेट दागिना रेफर करतात। त्यांच्यापुढं जर 99 रुपयाचं मंगळसूत्र आलं, बँटेक्स असू या गोल्ड प्लेटेड असू, त्यालासुद्धा ती सोन्याची उपाधी देऊन आणि हसून आणि खेळून त्याच्यात समाधान मानतात। किंवा मग 1 ग्रॅमचं बघितलं तर म्हणतात अरे वा कशा पद्धतीची क्वालिटी आहे। त्यांची पण दोन कारणं आहेत ती 1 ग्रॅमचा दागिना का खरेदी करतात। पहिलं मुख्य कारण म्हणजे त्यांच्याकडे जर जुडवी खरेदी करण्याची पैसे नाहीती तर ती मग सोनं कुठून खरेदी करणार। तर त्यांच्यासाठी अशा पद्धतीचे 1 ग्रॅमचे दागिने असो किंवा गोल्ड प्लेटेड दागिने असो, तीच त्यांच्यासाठी सोनं आहे। आता त्यांच्याकडे सोन्याचं मंगळसूत्र नसल्यामुळे त्यांना चोरीची भीती आहे का, अजिबात नाही। तर ह्या मेन मुख्य कारण असतं। मी असे कुटुंब बघितले ते ज्यांच्याकडं रिचमधले श्रीमंत फॅमिली, श्रीमंत कुटुंब, त्यांच्याकडूनसुद्धा मी असं ऐकलेलं आहे की त्यांच्याकडं 1 ग्रॅमचा दागिना खरेदी करताना त्यांना असं वाटत नसते। म्हणजे ह्या दोन प्रकारचे लोक असतात, एक ज्यांना सोनं आहे पण त्या श्रीमंत सोडून जी खालचे सामान्य कुटुंब आहेत त्यांच्याकडं सोनं खरेदी करण्यासाठी पैसे नसतात, ती डुप्लिकेट दागिन्यात कसं समाधान करतात। माझं म्हणणं तात्पर्य फक्त ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हेच होता की आपल्याकडं जी आहे त्यात समाधान मानणं ही त्यांच्याकडूनच शिकावं, आणि आपल्याकडं जर भरपूर आहे आणि आपण डुप्लिकेट दागिना पर्याय म्हणून घालतो आहे तर त्याची क्वालिटी आणि गुणवत्ता तुम्ही मार्केटमध्ये चौकशी किंवा मार्केटमध्ये बघून वस्तू परचेसिंग करता आणि ती तुम्ही बघितल्यानंतर तुम्ही ती घेता। त्याला वळकून येते हा शब्द अजिबात सूट करत नाही, कारण दागिना तर सेमच असतो, फक्त दराचा फरक कमी जास्त असू शकतो। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि छानपैकी कमेंट करा। आणि कोण अशा पद्धतीचे आमचे ताई महिला असतील अशा पद्धतीचे ज्यांच्याकडे भरपूर आहे पण ती कधीही वाक्य असा काढत नाही, ती वळकून येते बरं का, वळकून का येतं, ही वाक्य का निघतं, कारण मानसिकता आपली असते की आपण डुप्लिकेट दागिना खरेदी करतो आहे। सगळ्यात मुख्य स्वभाव हीच असतो की आपल्याला माहिती आहे आपण डुप्लिकेट दागिना खरेदी करतो आहे, आणि ज्यांच्याकडं नसते ते डुप्लिकेट दागिना खरेदी करताना त्यांच्या मनात काय वाक्य असतं आहे, आज आपण 1 ग्रॅमचा दागिना घेतला आहे, देव कधी तर आपल्याला गोल्डचा दागिनासुद्धा देईल, त्यामुळं आत्ता ह्यालाच आपण गोल्ड समजूया, सोनंच आहे आपलं।